आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. गन्या ते गन्या आणि ते काळ दिकानात ना आणि ऑफिस मध्ये हेडफोन वापरायचे नाहीत घाल खिशात. मी सांगायला आले होते की मी निघाले सुद्धा मॅडम कडे. हा हा म्हणजे इथली ड्युटी संपली का तुझी? नाही म्हणजे इथली ड्युटी संपली तरी मला सुद्धा मॅडम कडे जावं लागतं ना. पण तू तुझी ड्युटी सुरू नकस. माझी कसली ड्युटी? विसरला का? ती ड्युटी वे? नाही 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 सुरत मी. हे बघ तिच्यावर बारीक लक्ष ठेवायचं. ती काय करते कुठे जाते हे सगळं मला कळायला पाहिजे ना. अगं तू नको टेन्शन घेऊ, माझं लक्ष आहे तिच्या. हा बोल गाजे. सरू हाऊ आर यू? आय एम फाईन. हाऊ डू यू डू? अगं तेच उत्तर, आय एम फाईन थँक्यू. आजी कोपच नाही इंग्लिश बोलायला लागली. बोलणार आहे तू ठीक आहे. अगं नको. अरे घे रे आजी. हे बघ गण्या, गण्या आता हा तुझ्या ऑफिसातच असतोय नाही का? वय वय पण गण्या डोंट डिसबर सरू काय. हा थँक्यू थँक्यू. मी काय म्हणतो आजी, तू कधीपासून शाळेला जायला लागलीस? देगड आजी तुझं इंग्लिश त्याच्या डोसक्यावरनं चाललंय बघ. आपला महादेव आहे ना, त्याच्या मित्राचा पोरगा तिकडं दुबईला जाणार आहे, तर तुझ्या नवऱ्यासाठी काय गोडधोड करून पाठवायचं असेल ना तर त्याच्या बरोबर ते पाठवून त्यांच्या आवडीचं काहीतरी करून पाठव. आता त्यांना आवडणाऱ्या दोन तीनच गोष्टी माहिती आहेत मला, आणि भाजीचा पती तर नाही पाठवू शकत, आणि लाडू चिवडा आवडतोय असं तर कधी ऐकलं नाही बाई मी. असय वय यू नो काळजी. आजी आजी मी बघते काय करायचं ते. हा बरं चल ठेवू का? ठेव. चल रे. आता या कशाला कॉल करताय? हा बोलाय. नाही नाही आई नाही आजी बोलायलंय. मग काय जावंय बापू, सगळं ठीक चाललंय ना तिकड? करमालाय का आमचं सरू शिवाय? नाही नाही आजी इकडे सगळं व्यवस्थित आहे. बोला ना काही काम होत का? काम असं होत कि तुमच्या भाऊजींच्या मित्राचा पोरगा येणार आहे ना तिकड. तुम्हाला माहित असेलच कि तर मग त्याच्या बरोबर काय पाठवू देल, काय आवडेल तुम्हाला? नाही नाही उगच कशाला काहीतरी पाठवत बसताय, मला काही नकोय. अहो तुम्हाला नको असेल हो, पण सरूला पाठवायचंच आहे ना काहीतरी तुमच्यासाठी. सांगा की म्हणजे तिला बी बरं वाटेल हो. नाहीतर तुम्हाला काय पाहिजे असेल तर तुम्हीच फोन करून सांगा. नाही आजी खरंच मला काही नकोय. अहो तुम्हाला सुचत नसेल ना तर मी सांगू का? म्हणजे शंकरपाळ्या चकल्या लाडू असं काहीतरी सांगा. अहो सुग्र नाही बर का तुमची बायको. अहो आजी बरोबर आहे तुमचं सगळं, पण दुसऱ्याला कशाला त्रास द्यायचा, त्या माणसाकडे पण स्वतःच सामान असणार, त्यात आपलं होत कशाला. अहो त्याच्या वजाची तुम्ही नका काळजी करू. अहो सांगितलं ना तुम्हाला मला काही नकोय. अहो पण एखादा पदार्थ तरी मागवा की. अरे बघा मला खरंच काही नकोय आणि मला जरा मीटिंगला जायचंय, मी बोलतो तुमच्याशी. ओके हॅलो हॅलो जावे बापू. काय माणूस आहे कटच करून टाकलं लगेच. Thank you.
असं काय विचारतेस? अनु मॅडम म्हणत होत्या की तुमच्यात आणि सरांच्यात भांडण झालं म्हणून. भांडण? अगं मला बोलता कुठे येत आहे भांडण करायला? अनु तुला असं म्हणाली? होय, त्या म्हणाल्या की सर तुमच्यावर ओरडले, याच लईच वाईट वाटलंय मॅडमला. म्हणजे त्यांच्या जिवारी लागलं हे समजा. सापाला संशय आलाय सुंदरी. सापाला? म्हणजे माझ्या जावयाला. कसला संशय? नाही, फक्त संशय नाही, त्याची खात्री पटली आहे की मला बोलता येतंय. मी बोलावं, मी चिडावं म्हणून तो मला उद्युक्त करत होता. अहो पण मॅडम, असं कसं अचानक कळलं असेल त्यांना? आधी मला वाटलं की त्या विनोदच्या पार्टनरनी, सुदीपनी त्याला सांगितलं की काय, पण नाही, सुदीपनी त्याला सांगितलंय की त्याचं बोलणं तुझ्याशी झालंय. मग बरं झालं. पण मॅडम, तुम्ही लईच मोठी रिस्क घेतली होती बरं का? आता फॅक्टरीत जाऊनही चूक केली असं वाटतंय मला. त्याला सावध न करता मला माहिती काढायची होती त्याची. आता तो अलर्ट झालाय, मला जरा पाणी दे ना प्लीज. मग आता काय करायचं ठरवलं तुम्ही? आता आपण अलर्ट राहून माहिती काढायला हवी. माझ्या अनुसाठी, तिच्या भल्यासाठी हे करावंच लागणार आहे मला. सुंदरी, तू आहेस ना माझ्या बरोबर? तू बरोबर असलीस तर हे सगळं करणं सोपं जाईल मला. तुझ्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. मॅडम तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी आहे तुमच्यासोबत. माझ्यासाठी फक्त एक कप चहा. बर, आता आणते. एक नाही, दोन आणा. काय मूर्ख माणूस आहे हा, स्वतः चुकायचं आणि दुसऱ्यांना गिल्ट द्यायचं. काय झालं मॅडम? किती फोन करतीये त्याला, एकही फोन उचलत नाहीये माझा. थोडा कसला इगो आहे काय माहिती त्याला. मरू द्या, आता मी नाही फोन करणार त्याला. आहो मॅडम, तुम्ही त्यांना जरा येळ द्या ना. त्यांचं मन बी त्यांना खातच असेल की. सुंदरी अगं, हे नवरा बायको मधलं भांडण आहे, एवढं काय अगदी? मॅडम हे घ्या तुमचं उपी. मॅडम तुमचा चहा. तुमचा चहा घ्या. तू चहा पे, मी भरवते तिला.
बरं चला तुमचं चालू द्या मायलेकींचं मी निघते मला जरा उशीर होतोय हा चला सुधा मॅडम येते मी आधीचा तुझ्यावर कसला तरी राग आहे हे मला दिसतंय त्याला तू आवडत नाही हे मला सरळ सरळ दिसतंय पण तुझा त्याच्यावर कसला राग आहे का ग अम्मा ए मम्मा काय झालं इथे जर आपण डिवाइड केलं तर इथे आला रिमाइंडर रिमाइंडर आल्यावर काय करायचं म्हणजे पूर्ण भाग गेलेला नाही मग काय करायचं शून्य टाक शून्य टाकायचा उठा तुमची बॅटरी संपलेली जाऊन झोपा गुड नाईट घे हे काय अगं लिंबू सरबत आहे घे तुम्ही कशाला करत बसला एवढं सांगा बघू अगं आता तुला सवय करून घ्यायला पाहिजे बरं का आईत मिळण्याची कलेक्टर होणारच नव्हतो मावशी मी जरी कलेक्टर झाले तरी समज माझ्या स्वतःच्या हातानं करूनच खाणार आहे बघा हा बरोबर आहे अगं पण तुला एवढा वेळ मिळायला पाहिजे की ग थांब 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 नाही मी देते की हा घ्या अरे वा यांचा फोन हॅलो बोला की नाही मला हे बोलायचं होतं की गावातून माणूस येणार आहे ना तुमच्या त्याच्यासोबत जरा पुण्यातली फेमस मिठाई पाठव ना वय वय आणि लाडू बी पाठवू दे काय नाही 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 अजून काही नको वाया जाईल इकडे कोण खाणार नाही फक्त ती मिठाई पाठव बस झालं आणि 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 काय मला हे म्हणायचं होतं की म्हणजे जसं मागे म्हणालो ना मी तुला की पटकन कोणावर विश्वास टाकू नको कळलं ना मला काय म्हणायचंय ते वय आलं माझ्या लक्षात आणि मैत्री वगैरे करायची नाही अनोळखी माणसांशी काय तू आता शहरात आहेस खेड्यातून आलेस तुला नाही माहित तिकडे लोक कसे असतात हाय माझ्या लक्षात आहे ना लक्षात मग आता अमलात पण ओके चालतंय मी मी काळजी घेईन ठीक आहे चल ठेवतो मी वय बघितलं ना काय म्हणत होते ते नाही ऐकलं की मी अगं शेजारीच आहे ना तुझ्या सगळं ऐकायला येत होत मला नाही म्हणजे मुंबईला होता तेव्हा तुझी अजिबात काळजी नव्हती बघ त्याला किंवा किंमत बी नव्हती तुझी आणि आता आता दुबईला गेलाय तर एवढी काळजी करायला लागलाय आता खर तर मला तर वाटतय तू अमेरिकेला जायला पाहिजे म्हणजे का लांब जेवढं जाईल की नाही तेवढीच तुझी किंमत कळेल बघ त्याला हाय का आता हे तू दुबईलाच गेलं तर कस्तूर होत आहे मला आणि अमेरिकेला कशाला घे घे अग सरबत घे तुला कस सांगू अनु मला आदित्य बद्दल काय वाटतंय ते त्याने तुला फसवलंय ग तुझ्या साधेपणाचा गैरफायदा घेतलाय माझ्याकडे कोणताही पुरावा नसला आज मी हे सिद्ध करू शकत नसले तरी माझा आतला आवाज मला सांगतोय तो काहीतरी चुकीचं करतोय नक्कीच आणि माझा आतला आवाज मला कधीच फसवू शकत नाही माझं वागणं तुला खटकत असेल कदाचित पण अनु मी हे जे काही करतेय ते फक्त तुझ्यासाठीच ग आई आहे मी तुझी मी तुझ्यावर कुठलंही संकट येऊ देणार नाही
आधी हा कुठे गेला? गुड मॉर्निंग मॅडम. चला मस्त फ्रेश होऊन घे, मी तुझ्यासाठी कॉफी आणि ब्रेकफास्ट आणले. काय झालं? काल मी कॉल नाही उचलला म्हणून रागवलीस. अगं अनु खरंच सांगतो, सायलेंट वर होतो, मला नाही कळलं. अनु अनु माझं ऐकून तरी घे. माझ्या बाईकची किल्ली देतो, आव तर फिरून ये. अरे पण मला तुझ्यासोबत जायचं होत. अरे पण मला नाही यायचं, काय जबरदस्ती. अरे पण सिद्धू, तुला ती गावठी मुलगी आवडते का? माझी आई सुद्धा गावाकडचीच, आणि तुझी सेन्सिबिलिटी किती ना ती कळली आहे मला. तो पुन्हा बोलताना जरा विचार कर, नाही तर माझा गावठी इसका दाखवेल तुला, कळलं? अरे स्टुपिड सिद्धू. काय हो, काय झालं? काय बोललं तुम्ही तिला? अशी पाय आपटत का गेली ती? जाऊ दे, सोड. सांगा की काय झालं? ती म्हणत होती की आपण दोघे फिरायला जाऊ. मी नाही म्हणाल, निघून गेलो. हाय का आता, एवढी चांगली ऑफर कुणी घालवतोय वे? तुम्ही पण नाही. मी इथे अभ्यास करायला, टाइमपास करायला नाही. पॉइंट बरं, आजचा विषय कोणता आहे? फायनान्स. फायनान्स? आओ जो तू डोस घेऊन जातो की माझ्या. अगं मी आहे ना, मी सांगतो तुला समजव. हे बघ कुठे गेलं चॅप्टर. जरा बटर बस करा. मॅडम साहेब काय म्हणतात? हे घे. मम्माला तिच्या रूम मध्ये घेऊन जा आणि तिची औषधं द्या तिला. होय होय. मम्मा आज जरा ऑफिस मध्ये काम आहे, रात्री घरी यायला उशीर होईल. काळजी घ्या मम्माची. पुष्पाताई माझ्यासाठी रात्रीचं जेवण करू नका, आज रात्री नाहीये मी. सरळ उद्या सकाळीच येणार. नाही मॅडम, हो काय चाललंय? आम्ही आलो तरी लक्ष नाही तुमचं. अरे नाही नाही तसं नाही, बोल. काय टेन्शन आहे काय? नाही टेन्शन नाही आहे, पण त्या सुंदरीचं काय करायचं ना मला कळतच नाहीये. मला तिचा इतका राग येतोय ना, मला तिचा बदला घ्यायचा. बदला घ्यायचा का कामावरून काढून टाकायचा? मला काहीही चालेल, पण बदला घ्यायचा हे मात्र नक्की. एक बेस्ट आयडिया सांगू काय? म्हणजे ती जे करते की नाही, ते कलेक्टर बिलेक्टर व्हायचं स्वप्न आहे बघा, त्या स्वप्नाचं झाडच कापून टाकलं तर कस? औषण आहे मॅडम. तिच्यावर चोरीचा आणला तर
म्हणजे तुला जे पाहिजे ते करणार आहे. एकदा का गुन्हा दाखल झाला तिची परीक्षा देऊ शकणार नाही ना. ग्रेट, हे मला कसं सुचलं नाही, हे बेस्ट आहे. आपण समजा पद्धतशीरपणे व्हायला पाहिजे, म्हणजे पोलिसांना पुरावा गावला पाहिजे ना गुन्हा सिद्ध करायला. तू याची काळजी करू नकोस, याची मला सवय. मी आधी पण हे केलेलं आहे. आधी केले म्हणजे? म्हणजे त्या विजूला मी असंच अडकवलंय. त्याला कळत नाही त्या माणसाने आयुष्यात 2 लाख बघितलेही नसतील आणि बघणारही नाही. ते 2 लाख मी त्याच्या नॉन ऑपरेटिंग अकाउंट मध्ये टाकले. त्या विजूला कसं झालं काय झालं जरा सुद्धा कळलं नाही आणि पोलिसांनी बरोबर त्याला पकडून जेलमध्ये टाकलं. पुरावाच असा ठेवला होता ना. आणि ती सुंदरी, तिचे फार प्रयत्न चाललेले त्याला वाचवायचे, पण नाही जमलं. चांगलंय, बंद कर. आपल्याला पाहिजे तेवढं मिळालं ना. तुझा आणि मॅडमच्या केबिन बाहेर थांब, मी आलेच.